इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मास अँड वेट या संदर्भात माहिती पाहिलेली होती. वस्तूचे वस्तुमान आणि वजन या दोन्हीमधला फरक पाहिलेला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजेच गुरुत्वीय लहरी. वेव्स आर क्रिएटेड ऑन द सर्फेस ऑफ वॉटर व्हेन वी ड्रॉप अ स्टोन इन टू इट. आपण पाहिलेलं आहे पाण्यामध्ये छोटासा दगड टाकला तर त्या पाण्यामध्ये याप्रमाणे लहरी निर्माण होतात हे पाहिलेलं आहे आपण ह्याच्या अगोदर. त्याचप्रमाणे सिमिलरली यू मस्ट हॅव सीन द वेव्स जनरेटेड ऑन अ स्ट्रिंग फेन बोथ इट्स एंड्स आर हेल्ड इन हँड अँड इज अ शेकन. त्याच पद्धतीनं एका दोरीची टोकं दोन्ही टोकं हातात धरून हलवली तरी त्यावरही या पद्धतीनं त्यामध्येही लहरी निर्माण होतात हेही तुम्ही पाहिलेलं आहे. तर हे दोरीमध्ये निर्माण होणारे किंवा पाण्यात निर्माण होणारे हे सुद्धा एक प्रकारचे तरंगच आहेत वेव्सच आहेत. याचबरोबर लाईट इज ऑल्सो अ टाईप ऑफ वेव कॉल्ड अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. त्याच पद्धतीनं प्रकाश हा सुद्धा काय आहे तर एक तरंग आहे किंवा या सुद्धा लहरी आहेत आणि त्या लहरींना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजेच विद्युत चुंबकीय लहरी असं म्हणतात. प्रकाशाच्या लहरी आपण हे पाहिलेलं आहे हा व्हाईट लाईट आहे प्रिझममधून बाहेर पडत असताना त्यातून बाहेर पडणाऱ्या ह्या वेव्स आहेत वेव्स म्हणतात ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. गॅमा रेज एक्स रेज अल्ट्राव्हायलेट रेज इन्फ्रारेड रेज मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्स आर ऑल डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. गॅमा किरण किंवा एक्स रे म्हणजेच क्ष किरण अतिनील किरणे अवरक्त किरण सूक्ष्म तरंग आणि रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच प्रकार आहेत टाईप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता कुठून येतात ह्या लहरी? ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय? खगोलीय वस्तू. खगोलीय वस्तू काय करतात तर इमिट दीज वेव्स ह्या लहरी बाहेर उत्सर्जित करत असतात अँड वी रिसीव देम युझिंग अवर इन्स्ट्रुमेंट्स. आणि ह्या लहरी आपल्याला आपल्या उपकरणांच्या विविध उपकरणांच्या मार्फत मिळत असतात. ऑल अवर नॉलेज अबाउट द युनिव्हर्स हॅज बीन ऑब्टेंड थ्रू दीज वेव्स. विश्वासंदर्भातलं आपलं सर्व जे ज्ञान आहे ते आपल्याला ह्या वेव्स म्हणजेच लहरींमधून किंवा तरंगांमार्फतच मिळत असतं. याच पद्धतीनं ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजेच गुरुत्वीय लहरी ह्यासुद्धा एक वेगळ्या प्रकारच्या अशा वेव्स आहेत डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर अ व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स. गुरुत्व लहरी ह्या एक विशिष्ट अशा वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्स ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. त्यांना अवकाश काळावरील लहरी असं म्हटलं जातं. या पद्धतीच्या ह्या वेव्स आहेत ग्रॅव्हिटेशनल वेव्स असं म्हणतात त्यांना गुरुत्वीय लहरी. पहा या ठिकाणी हे तरंग जे दिसत आहेत ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आइन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916 आणि ह्या लहरींचं अस्तित्व आइन्स्टाईननं सिद्ध केलेलं होतं भाकित केलेलं होतं 1916
अस्तित्वाचा अंदाज वर्तवलेला होता. दीज वेव्स आर व्हेरी वीक, मात्र ह्या लहरी कशा असतात, वीक, अतिशय क्षीण असतात. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम, आणि त्यामुळं त्या जाणवणं किंवा त्या शोधणं फारसं कठीण असतं, खूप कठीण असतं. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स, आणि यासाठी मग शास्त्रज्ञांनी काय केलं, त्या लहरींचा शोध घेण्यासाठी, अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी अतिशय संवेदनशील अशी उपकरणं तयार केली गेली. टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्स, ह्या गुरुत्वीय लहरी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी, की ज्या वेव्ज इमिटेड बाय ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस, खगोलीय वस्तूंपासून निघणाऱ्या गुरुत्वीय लहरी आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी अतिशय संवेदनशील अशी उपकरणं तयार करण्यात आली. अमॉंग दीज, ह्या उपकरणांच्या मध्येच एक उपकरणाचं नाव दिलंय, पहा, लिगो. लिगो म्हणजे काय आहे तर लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इज द प्रॉमिनंट वन. एक प्रकारची दुर्बीण आहे ही, प्रमुख आहे. लिगो म्हणजेच लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स हे प्रमुख आहे. आता या लिगोचं कार्य या पद्धतीनं ॲनिमेशनमध्ये पहा. लिगो काय करते तर अंतरामध्ये असलेल्या तरंगलहरी आहेत त्यांचं अस्तित्व आहे हे दाखवते, सिद्ध करते या पद्धतीनं. वेव्स, ग्रॅव्हिटेशनल वेव्स, हे तरंग या पद्धतीने आहेत ते डिटेक्ट केले जातात किंवा त्यांचा शोध घेता येतो. सायंटिस्ट डिटेक्टेड दीज वेव्स कमिंग फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्स, शास्त्रज्ञांनी या खगोलीय वस्तूंपासून येणाऱ्या लहरींचा शोध घेतला. इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी, आणि यामध्ये या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचं लक्षणीय असं योगदान आहे. दिस डिस्कवरी हॅज ओपनड अ न्यू पाथ, या शोधामुळे काय झालं, एक नवीन मार्ग खुला झाला. कशासाठी, टू ऑप्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिव्हर्स, विश्वासंदर्भामध्ये असलेली अधिक माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग खुला झालेला आहे. डू यू नो, तुम्हाला हे सर्व माहीत असायला पाहिजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज म्हणजे काय आहेत. आता यानंतरचा पार्ट आहे तो पहा, फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजेच काय आहे, मुक्त पतन. मुक्त पतन यामध्ये ट्रायधीस, सगळ्या आपल्या बुकमध्ये ज्या असणाऱ्या ट्रायधीस ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येकानं करायच्या आहेत, आणि शक्य असेल त्याचा व्हिडिओ तयार करून ठेवायचा आहे आणि मला पाठवला तरी चालेल. प्रत्येक कृती आपण करून पाहायची आहे. आता ही केलेली साधीशी कृती आहे, ॲक्टिव्हिटी, तरीसुद्धा टेक अ स्मॉल स्टोन, छोटासा काय घेतला आपण, एक खडा किंवा दगड घेतला. होल्ड इट इवन इन युअर हँड, तो हातामध्ये धरायचा आहे. आणि हातात धरल्यानंतर काय होतं, तर विच फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दिस स्टोन, त्या दगडावर कोणती बलं कार्य करत असतात. आपण हातात धरलेलं आहे याचा अर्थ हाताचं, हाताने लावलेलं बल आहे त्याच्यावरती, फोर्स कार्य करत आहे. मस्क्युलर फोर्स असेल, स्नायुबल असेल. आता काय करायचं आहे, नाव रिलीज द स्टोन, आता तो दगड हातातून खाली टाकून द्यायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व, काय दिसून येतं तुम्हाला, आणि व्हॉट आर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट, जेव्हा तुम्ही तो हातातून सोडून देता तेव्हा काय घडतं. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे, आपण ही अनुभवलेली आहे, करून पाहिलेली आहे. वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. आपल्याला माहिती आहे की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वबल हे पृथ्वीवर असलेल्या सर्व वस्तूंच्यावर कार्य करत असतं. व्हेन वी वी आर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड, जेव्हा व्हेन वी वी आर होल्डिंग द स्टोन इन युअर हँड, जेव्हा आपण हातामध्ये दगड धरलेला असतो. द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग धिस फोर्स, तेव्हा या दगडावर
गुरुत्व बल क्रिया करत असतच, पण तरी सुद्धा तो पडत नाही हातातून. बट इट वॉज बॅलन्स्ड बाय द फोर्स दॅट वी वेअर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. तेव्हा आपण काय करत असतो, हातात धरलेला असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनी, इथं हातात असताना अपोजिट डायरेक्शननी त्यावर फोर्स अप्लाय करत असतो, त्यामुळे तो हातातून पडत नाही. पण हातातून सोडून दिला की तेव्हा तो काय होतो, सरळ असा खाली येतो. इथून हातातून सोडून दिल्यानंतर तो या पद्धतीनं खाली येत असतो. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड्स, जेव्हा आपण हा दगड हातातून सोडून देतो, तेव्हा द ओनली फोर्स दॅट ऍक्ट्स ऑन इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यामुळं जेव्हा हातातून सोडून दिला, आता हाताने त्यावर फोर्स अप्लाय केलेलं नाही, त्यामुळं फक्त कोणतं बल त्यावर क्रिया करता येतं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वीय त्वरण, गुरुत्व बल. अँड स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट इन्फ्लुएन्स, आणि त्यामुळं त्याच्या प्रभावाखाली हा स्टोन आहे तो इथं खाली पडत असतो. व्हेनेव्हर एन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, जेव्हा एखादी वस्तू फक्त गुरुत्वीय बलाच्या प्रभावानेच खाली पडते, तेव्हा काय म्हणतात, तर इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली, तेव्हा त्या वस्तूचं मुक्त पतन होते असं म्हटलेलं आहे. दस द रिलीज्ड स्टोन इज इन फ्री फॉल, म्हणजेच हा दगड आहे तो मुक्त पतन होत आहे हे आपल्याला माहिती आहे. पण इन फ्री फॉल, फ्री फॉलची डेफिनेशन पहा, ही व्हेनेव्हर एन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, त्यावर फक्त गुरुत्व बल क्रिया करत असलं पाहिजे आणि त्यामुळेच तो खाली आलेला असला पाहिजे, तरच म्हणायचं ती वस्तू आहे ती फ्री फॉलमध्ये आहे, म्हणजे तिचं मुक्त पतन होते. इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो, फ्री फॉलमध्ये मुक्त पतन होत असताना काय होतं, तर वस्तूचा सुरुवातीचा वेग, इनिशियल वेग इथं असताना किती असतो, तो झिरो असतो, यू इज झिरो. अँड गोज ऑन इन्क्रीजिंग, जेव्हा ती वस्तू इथून खाली येत असते तेव्हा तिचा वेग हळूहळू वाढत जातो, ड्यू टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्व त्वरणामुळं तिचा वेग हळूहळू वाढत जात असतो. ड्युरिंग द फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. आता काय होत असतं, जेव्हा वरून एखादी वस्तू खाली पडते तेव्हा ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. पण वस्तू जेव्हा वरून खाली पडत असते तेव्हा त्यावर फक्त गुरुत्व बलच क्रिया करत नसतं, तर एअर, हवा आहे ती तिला विरोध करत असते तिच्या गतीला, मोशन ऑफ ऑब्जेक्ट. अँड बायंड फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट, आणि त्या वस्तूवर प्लावक बलसुद्धा क्रिया करत असतं. म्हणजे जेव्हा वस्तू वरून खाली पडते तेव्हा फक्त ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनच त्यावर क्रिया करत नाही, तर एअर अपोजेस इट्स मोशन, तिच्या गतीला हवा विरोध करत असते. आणि त्याच पद्धतीनं वरच्या दिशेनं जे बायंड फोर्स आहे म्हणजेच प्लावक बल आहे, ते सुद्धा तिच्यावर क्रिया करत असतं. म्हणजेच काय, दस द टू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन द व्हॅक्युम, म्हणजे फक्त मुक्त पतन हे कधी घडू शकतं, तर इन द व्हॅक्युम, निर्वातामध्येच घडू शकतं. आपण हातातून दगड सोडला तो खाली पडला त्याला मुक्त पतन नाही म्हणता येईल, कारण तो पडत असताना त्यावर अविरुद्ध दिशेनं क्रिया करणारी इतरही बलं असतात. मुक्त पतन फ्री फॉल कशाला म्हणायचं, तर फक्त त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असताना ती वस्तू खाली पडत असेल तरच, त्यामुळं हा फ्री फॉल नाही. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड टाइम टेकन फॉर इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. फॉर फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी यू इज झिरो अँड ॲक्सिलरेशन ए इज इक्वल टू जी. आपण पाठीमागच्या वर्षी न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन तीन इक्वेशन्स पाहिलेली आहेत, तर त्या तीन इक्वेशन्समध्ये यूच्या व्हॅल्यू झिरो लिहिली आणि एच्या ठिकाणी ए म्हणजेच ॲक्सिलरेशन आहे, पण फ्रीफॉल होत असताना ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असतं म्हणून त्या ठिकाणी जी लिहिलं, तर आपल्याला तीच इक्वेशन या पद्धतीनं मिळतात. पहिलं जे इक्वेशन होतं ते कोणतं होतं, तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी.
आता यू झिरो असल्यामुळं तो गेला निघून इथं नाही यू, मग एच्या ठिकाणी जी लिहिलं म्हणून पहिलं इक्वेशन मिळालं यू इज इक्वल टू जी टी. दुसरं इक्वेशन होतं एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. यू झिरो असल्यामुळं यू टी झिरो वन हाफ आणि एच्या ठिकाणी जी लिहिलं वन हाफ जी टी स्क्वेअर दुसरं इक्वेशन. आणि तिसरं इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. यू स्क्वेअर हा झिरो आला कारण यू झिरो आहे, त्यामुळं राहिलं फक्त टू ए एस म्हणजेच टू जी एस. एच्या ठिकाणी जी लिहिलं. या पद्धतीनं गतिमान वस्तूसाठी असलेली जी तीन गतिविषयक समीकरणं होती इक्वेशन्स ऑफ मोशन ती या पद्धतीनं फ्रीली फॉलिंग बॉडीसाठी सांगता येतील. फॉर कॅल्क्युलेटिंग द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स, वरच्या दिशेने फेकलेली वस्तू आहे त्या वस्तूची गती काढण्यासाठी एक्सिलरेशन इज अ निगेटिव्ह. एक्सिलरेशन हे निगेटिव्ह म्हणलं जातं, घेतलं जातं. म्हणजेच निगेटिव्ह का घेतलं जातं, तर इट इज इन द अपोजिट डायरेक्शन, ते विरुद्ध दिशेनं असतं. तसे चार टू द व्हेलॉसिटी अँड इट्स टेकन टू बी निगेटिव्ह मायनस जी. हे ॲक्सिलरेशन जी हे मायनस घेतलं जातं कारण वरच्या दिशेनं फेकलेली आहे वस्तू. द मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम बट द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. निगेटिव्ह ॲक्सिलरेशन, वरून खाली येत असताना वेग वाढत जातो मात्र खालून वर जात असताना वस्तूचा वेग कमी होत असतो. म्हणजे वेग कमी होतो म्हणून त्यामध्ये असणारं त्वरण आहे ते निगेटिव्ह ॲक्सिलरेशन असतं. म्हणून जीची किंमत घेत असताना त्यामध्ये मायनस घ्यायची आहे. द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह आहेत हे काय करत असतात, तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावाखालीच गतिमान असतात. दस दे आर इन फ्री फॉल, त्यावर इतर कोणतंही बल क्रिया करत नसतं. म्हणजेच ते कसे असतात, तर इन फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतनाचे उदाहरण आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे याचा पुढचा भाग आहे डू यू नो. इथंपर्यंतच्या झालेल्या भागाची रिव्हिजन करा, वाचन करा आणि महत्त्वाचे मुद्दे आहेत, पॉईंट्स आहेत ते नोट करून ठेवा.